विनोद आहे ना रे सुंदर केलेलं आहे इथं समोर खाली खाली टाका मला तिथं अमृत महाराज प्रशांत सगळे बाजू सगळे आज दादर एकत्र आलो आम्हाला ये ना है
दादा या वर्षभर तुमच्या पूर्ण लँडस्केपिंग होणार आहे सगळं आणि या वर्षभर पूर्ण होईल सगळं. आता कंपाऊंड बघितलं असतं, कंपाऊंड पूर्ण कंप्लीट झालं आणि तो पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने केले, सिमेंट नाही, कुठंच नाही, सगळं चुना म्हणजे जसं पूर्वी होतं तसं दगडाची साईज लहान आहे. जेवढं होगे हो पूर्ण जुने जुनं आहे तसं आम्ही ते करायचं. लँडस्केपिंग सगळं हे इवो यायला जाईल, सगळं पेंटिंगला जाईल. आणि त्याच्यात तुम्हाला जर काय आयडियाज असतील आणि आपल्याला इथं ऐतिहासिक पद्धतीने कसं करतात तुम्ही भेटले हे जे केस आहे निघलेलं सिमेंटचं आहे. आम्हाला सांगितलं हे तर हात लावायचं नाही, त्याच्या बाहेर लावतात. तुम्ही तुमच्या पलीकडे जात बघितलं हे काम सगळं एकदम ऐतिहासिक पद्धतीने तुम्हाला आणि काय सुचलं की आम्हाला रायगड प्राधिकरण तुम्ही कळवा. आम्ही आपल्या आणि जेवढं आपल्याला इन्स्ट्रुमेंट करता तेवढं आपण करूया. आणि आत्ताच होणार आहे लँडस्केपिंग बरं होणार नाही, बरोबर आहे. आम्ही सगळं आता व्यवस्थित केलेलं आहे. आता जे आतलं करायचं आजकाल लगेच करावं लागेल. फॉर्च्युनेटली ते आपल्या हातात आहे. आहे म्हणजे काय त्यांच्याकडे नाही, कोणाकडे पुरातत्वखात्याकडे एवढा एरिया हे सोडून आपल्याला काय करायचं असेल. छापी गार्डन लोकांनी जाऊन बसायला काही परिसर बालोजीराव असतील, अजयराव असतील, मधुम सर असतील आणि आम्ही एक दोन लोक येऊन आपल्याला पाहिजे. ऑलरेडी तयार झालेले प्रायमरी जजेस साहेब एक फक्त शेवटचा काय मी दादाला विचारतो राजकीय
महाराष्ट्रात आपल्या सिंधखेडच्या समाधीचा पण खूप मोठा दगड मी कोण पडला वरचा स्त्रीला वगैरे दिलं सर्व आणि ते आपण घरकडे जावे लागेल आणि फोटो आणि एकदम फोटो वगैरे आपण जळगावला होतो कार्यक्रमाला अशोक शिंदे फोटो आपल्याला 21 गाव केले ते असतात ते सगळे विषय आता प्राधिकरणाच्या समोर आलेले बैठक होईल आता आणि तशी मागणी काय करायची काय करायची हे बघा साहेब स्वप्नील 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 बाय साहेब बरं झालं.